मॅच नंबर 3 तुम्ही पाहताय. पहिल्या सामन्यामध्ये सद्गुरु बाबा महाराज वॉरियर्स सभादे टीमनं पराभूत केलं बीरवाडी टीमला. दुसऱ्या मॅच मध्ये वानरबाडी या टीमनं श्री इलेबस स्पोर्ट्स एलगाव या टीमला पराभूत केलं. एका बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता असताना सागरनं तो एक मोठा षटकार मारला बुलटोस बॉल वरती सुनील पवारच्या विरोधामध्ये आणि तो सामना जिंकला. सागर त्या मॅच मध्ये सामना बी ठरला. आता स्ट्राईकला घे बॉलर चेंज केलाय. विशाल आलाय रोहितच षटक पूर्ण करण्यासाठी. नो प्लस 1 आणि पुढचा बॉल फ्री हिट. टीमची धावसंख्या ही स्कोर बोर्ड होती 12. 2 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग अंपायर सिग्नल करतायत. व्हाइट बॉल गोकुल पाटील जे भादबडचे आहेत भिवंडी तालुक्यातील एक नामांकित पंच इशारा करतायत. व्हाइट बॉलचा एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 13. पुन्हा एकदा नो बॉल. इथे पहा मुकेश पवार आता हेल्मेट घालावं लागेल मुकेशला. नो प्लस 1 आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. थोडासा दुखापत आहे इंजुरी जाणवते. अगदी टिकेट बाउन्सर मारला होता मुकेश पवारला थोडीशी दुखापत झालेली आहे. ते चेहऱ्यावरती बॉल लागलाय. मुकेश इट्स अ क्लिअर. चला फर्स्ट टेस्ट घेऊन जा. आता बॉलर चेंज झालाय म्हणजे पहिले षटक संध्याकाळपर्यंत कंप्लीट होईल असं वाटतंय. पहिले षटक आणि पहिल्या षटकातले आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 आणि आता हे षटक पूर्ण करण्यासाठी आणखीन एक गोलंदाज गणेश. ओहो बॅकफुटला जाऊन पुलचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. चांगला फटका खेळलाय मुकेश पवारच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. शॉर्ट बॉलचा वापर केला होता गणेशनं. बॅकफुटला गेला त्यानंतर स्ट्रोक साठी जागा बनवली आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉलला उडवलाय मुकेश पवारनं 6 रनसाठी षटकार. आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती आतापर्यंत 21 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकातला 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. 21 ला भिनगडी बाद टॉस जिंकलाय पवारबाडी टीमनं. बॅटिंग करण्याचा निर्णय यावेळेस पहा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. पावती टाकलाय बॉल त्यामुळे धाव येणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आता थोडस कम बॅक होतोय गणेश. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21. ओहो चांगला बॉल चांगला यॉर्करचा वापर केलाय. ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. ओहो ऑन साइडला दिशा दिली. चांगला फटका गॅप शॉट आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रतिम फिल्डिंग केली जाते तोपर्यंत 2 धाबा मिळतात मुकेशला. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव सुद्धा आता कंप्लीट होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाबा मिळतील मुकेश पवारला आणि या 3 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. ओव्हर नंबर 1 खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारबाडी भिनगडी बाद 24. हे षटक पूर्ण करण्यासाठी 14 चेंडू टाकावे लागले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या पॅट्रिक पॅटर्सननं असे चेंडू टाकले होते. आय थिंक 11 का 12 बॉल त्याने टाकले होते. इथे मी म्हणेन हे षटक पूर्ण करण्यासाठी आणखीन 2 गोलंदाज घ्यावे लागले. आता लखन आलाय
ओव्हर नंबर 2 मध्ये आणि स्ट्रायकिंग इनला आता मुकेश एक षटकार ह्याच्या साह्याने तो खेळतोय 10 आकड्यावरती. ओहो बॅटची लिडिंग एज घेतली होती परंतु तिथे दाब आली नाही या बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती लखनचा बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता टायमिंग झालं नाहीये बॅटला ब्रश झाला नाहीये बॉल त्यामुळे निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल निर्धाव आलाय लखनचा. ओहो इथे फटका फसलाय मी म्हणेन नाही प्रॉपर टायमिंग केलाय आणि बॉल आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्स भरून बॉलला फेकून दिला मुकेश पवारच्या बॅट मधून येतोय बडा धमाका षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडवते 30. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल त्यासाठी मोरिया स्पोर्ट्स शेलकेबाडी आणि मॅक्स स्पोर्ट्स गोगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी व्यासपीठावरती लगेच येऊन रिपोर्टिंग करा. मोरिया स्पोर्ट्स शेलकेबाडी टीमचा कॅप्टन आणि मॅक्स स्पोर्ट्स गोगाव टीमचा कॅप्टन नेक्स्ट मॅचचा टॉस या इनिंग नंतर लगेच केला जाईल त्यासाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. चांगले टायमिंग मुकेशच्या बॅट मधून षटकार टीमची धावसंख्या 30. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या 30 कारण पहिल्या ओव्हर मध्ये 24 आल्या होत्या. चला सुनील पवारांचा सन्मान इथे केला जाईल आमचे मित्र सुनील पवार यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अंपायर एक रन ना घोषांकी क्षेत्राची सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडवते 31 धावा 31. ओहो चांगला बॉल लखनचा पडल्यानंतर पहा मुकेशला बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय अप्रतिम गोलंदाजी 4 बॉलचा खेळ संपलाय षटकातल्या दुसऱ्या षटकातला टीमची धावसंख्या 31 कारण पहिल्या ओव्हर मध्ये 24 आल्या होत्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत 7 रन आलेत. ओहो चांगला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लंगोपच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय उडवलाय मुकेश पवारच्या बॅट मधून बॉल सीमा पार षटकार. चला मोरिया स्पोर्ट शेलकेबाडी आणि मॅक्स स्पोर्ट्स गोगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 37. आणखीन एक बॅकफुटला जाऊन पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि स्क्वेअर लेग च्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो मुकेश पवारच्या बॅट मधून. लाजवाब बॅटिंग आउटस्टँडिंग बॅटिंग केली जाते मुकेश पवार. 3 षटकार ठोकलेत ओव्हरची झाली समाप्ती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 43 अजूनही विकेट आली नाहीये म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमची. बॅटिंग केली जाते मुकेश पवार सेट ऑन अ फायर. 2 षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या 43 आता शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती अनिकेत माफ करा
सिंगल कंप्लीट झाली केशवच्या बॅट मधून आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आखे स्कोरबोर्ड होती 45 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अनिकेत चांगलं कमबॅक करतोय कारण 2 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत अनिकेतनं. त्यामुळे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल लागला मिड विकेटला. डीपचा क्षेत्ररक्षक आहे थोडीशी पंपलिंग करतोय बॉल शोधतोय तिथे. त्यामुळे 2 धावा इथे मुकेशनं कम्प्लीट केलेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या पोहोचली 47 धावा. चला 1 रन शॉट आहे, माफ करा अंपायर सिग्नल करत आहेत 1 रन शॉट. खूप चांगला निर्णय अंपायरची भूमिका पार पडत असताना एक चांगला डिसिजन चांगली नजर होती अंपायरची. 46 धावा स्कोर कार्ड वरती. ओहो फटका चांगला ओव्हर पिच बॉल आणि त्याला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मुकेश पवारच्या बॅट मधून एक ट्रेडमार्क फरका बॉल सीमा पार षटकार. काय बॅटिंग करतोय मुकेश. आतापर्यंत हा 5वा षटकार येतो मुकेशच्या बॅट मधून आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 52. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक 52 रन. अजूनही विकेट आली नाहीये. पुन्हा एकदा पुलचा फटका पॉवर पुल आहे आणि मुकेश आता थांबणार नाहीये. थांबावा आता वेळच नाहीये मुकेशकडे. बॅक टू बॅक 2रा षटकार बॉलला उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतो मुकेश पवारच्या बॅट मधून आणि टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 58. शेवटचा बॉल शिल्लक 6 षटकार ठोकलेत मुकेशनं. चला नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल. ओहो बॉलर बॅक ड्राईव्ह ड्राईव्ह त्याच खूप चांगला होता आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लगातार 3रा षटकार येतोय मुकेश पवारच्या बॅट मधून आणि या 6 रनच्या मदतीनं आता पहिला डाव संपलेला आहे आणि पहिला डाव संपत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती. सौसष्ट धाबा झालेल्या आहेत आणि 65 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 7 उत्तुंग षटकार ठोकलेत मुकेश पवारनं आणि मुकेश पवारची बॅटिंग जर आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मुकेश पवारसाठी. व्हाट अ बॅटिंग. पहिल्या गड्यासाठी 67 धावांची पार्टनरशिप केलेली आहे. 7 उत्तुंग षटकार आणि 48 धावा एक नॉट आउट इनिंग मुकेशनं या मॅच मध्ये केलेली आहे. त्यांचं अभिनंदन. 65 रनचं टार्गेट आहे आणि चला जाऊया टॉस तिथे होते आणि टॉस संपन्न झाल्यानंतर आय थिंक टॉस जिंकला मोर्या स्पोर्ट्स शेलकेबाडी. रुपेश कोणी टॉस जिंकला? मोर्या स्पोर्ट्स शेलकेबाडी या टीमने टॉस जिंकला मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमच्या विरोधामध्ये आणि जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. फास्टेस्ट धाबांचं लक्ष आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर मुकेश.
चला सन्माननीय श्री प्रकाश चालके साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय श्री प्रकाश चालके यांचा शुभ सत्कार इथे केला जातो. जाऊया मॅच कडे. तिथे लक्ष आहे 65 रन 65 to 5 आणि या 65 रनच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी बरेना स्पोर्ट्स बरी बडी या टीमची सलामीची जोडी ओमकार आणि मोहित. स्ट्राईकला आहे ओमकार, नॉन स्ट्राईकला मोहित आणि गोलंदाजी मार्क वरती दिलीप. ओव्हर नंबर 1 मध्ये बुलिंग करण्यासाठी बॉलर आला. बुलिंग मार्क वरती दिलीप. मुकेश पवार काय बॅटिंग केली मैदानामध्ये. 7 उतुंग षटकार 48 धावांची एक नाबाद इनिंग त्याने पेश केली. पहिलाच बॉल दिलीपचा, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता. बॅटची लिडिंग गेज घेतली, बॉल विकेट किपरच्या मागे घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते ओमकारला आणि सिंगलच्या मदतीने आता संघाचा श्री गणेशा आपलं खातं उघडलेलं आहे सिंगलनं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग गेज, बॉल चाललं विकेट किपरच्या मागे घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये कारण 18 बॉल 65 करायचे आहेत या मॅच मध्ये. लक्ष खूप मोठ आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 22 रन पाहिजे. रिकबार रन रेट जर पाहिला तर 22 धावगतीनं धाबांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये शिरकेबाडी टीमला, भरेवाडी टीमला माफ करा. भाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 धाबा स्कोर कार्ड वरती म्हणजे दिलीपची आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. या वेळेस ऑन साइडला तर सन्माननीय आदरणीय यश नायकवडे यांचा योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जाईल. माईची उबदार शाल प्रेमोत्सव प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योजनेत सन्मान. कारण ग्रामीण क्रिकेट नोव्हेंबर रजिस्टर अंतर्गत जय हनुमान स्पोर्ट शिबेवाडी आयोजित जय हनुमान चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं आणि संस्थापक मोहनराव नायकवडी मामा यांचे सुपुत्र डॉक्टर यश नायकवडी यांचा योजनेत सन्मान. मायची उबदार शाल प्रेमच प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 8. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पूल केलाय. शॉर्ट मिड विकेटला बॉल थांबलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरा धावीचा प्रयत्न इथे रनआउटची संख्या परंतु चेंडू फेक उशीर आले. त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाज ओमकारला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 10. लक्ष आहे या मॅच मध्ये 65 रनचं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती फक्त 10. म्हणजे आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 55 धावा. 12 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी आला विजय. चला मोरिया स्पोर्ट शेलकेवाडी आपला निर्णय काय असेल. शेलकेवाडी आपण टॉस तुम्ही जिंकला तर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग करतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 55 धावा. विजय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी स्ट्रायकिंग इनला आता मोहित पहिल्यांदाच फेस करतोय विजयचा पहिला बॉल. यावेळेस पहा पुढे सरसाबत मारण्याचा प्रयत्न, बॉल मिस झालाय आणि ते 1 रन घोषांकित क्षेत्राची मिळाली. या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 11. हो इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 12.
हो इथे फटका फसला, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता चांगली गोलंदाजी होते विजयकडून, डॉट बॉल आलाय. आता लक्ष कठीण होत चाललेलं आहे, 65 करायचे होते या मॅच मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या. आणखीन एक बीट होऊन चालला विकेट किपरच्या हातामध्ये, चांगली गोलंदाजी विजयची. पण मोहितला रीड करतोय, मोहितचं फुटवर्क, मोहितचा स्थान, स्टेप आउट करत असताना थोडीशी लाईन मध्ये बदल करतोय विजय. यावेळेस फटका उडवला मिड विकेटला, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मोहितच्या बॅट मधून येतो एक ब्रिक ब्लास्ट षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बनवली होती 18. रन स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरा सुरू असताना आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आणखीन एक चांगला बॉल विजयचा, बॉल चालला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये, हा बॉल डॉट आला. म्हणजे आता शेवटचा बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 18, म्हणजे आता 47 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पुढे सरदार मारण्याचा प्रयत्न, स्टंपिंग करण्याचा प्रयत्न इथे झालाय, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. चांगला प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून, डॉट बॉल आलाय, ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एक बाब वाक्य माफ करा, ओव्हर झाली, एक बॉल वाईट होता ना, पहिल्या बॉल वरती सिंगल, त्यानंतर दुसरा बॉल टाकत असताना वाईट, नंतर 2 डॉट बॉल, नंतर 6 रन, नंतर डॉट, 5 बॉल झालेत ना, 3 डॉट गेले का, ओके ओके ओव्हर झाली, मग माफ करा. 2 षटकांचा खेळ संपला, टीमची धावसंख्या बिनगडी बाद 18. आता 6 बॉल, 6 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही. सहा बॉल आणि 46 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन अप्पर कट केलाय, चांगला फटका, चांगलं टायमिंग, आणि बॉलला उडवलाय. ओमकारच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 24-24. प्रयाग बॅटची लिडिंग घेतली, विकेट किपरच्या मागे चालला, घोषांकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल मिळते, आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25. या वेळेस पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये विजय आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. तिथे फिल्डिंग चांगली होती, फक्त सिंगल मिळेल, आणि या मॅच ची आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे असंच म्हणायला हरकत नाहीये, कारण 26 धाबा आतापर्यंत झालेत, 65 धाबांचं लक्ष होतं. आता बॉल शिल्लक आहे तर या इनिंगचे फक्त 3. लेग स्टंपच्या बाहेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हुक केला बॉलला, आणि तिथे फिल्डिंग चांगली होते. एकच धाव, 4 बॉलचा खेळ संपलाय. बॉल हवेत आहे, आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 29. फक्त 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे, जवळ जवळ आता हा सामना जिंकलेला आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारबाडी या टीमनं, मोठ्या फरकानं हा सामना जिंकलाय. अंपायर सिग्नल व्हाईट. शेवटचा बॉल, टीमची धावसंख्या 30. चला हा सामना मात्र आता जिंकलेला आहे, 37 रन हा सामना जिंकलाय.
लिबर्टी स्पोर्ट्स पवारबाडी या टीमचं मी अभिनंदन करतो आहे. हार्ड लक बॅड लक मी म्हणेन श्री बनेना स्पोर्ट्स भरेबाडी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. नेक्स्ट मॅच मॅच नंबर 4 तुम्ही पाहणार आहात. सामना क्रमांक 14 मोरिया स्पोर्ट्स शेलकेबाडी टीमने टॉस जिंकला. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव्या टीमच्या विरोधामध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅचला सुरुवात होईल या एका कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र आशिष चोरगियाना. तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 48 नॉट आउट 7 उत्तुंग षटकार ठोकलेले आहेत आणि या मॅचचा सामनावीर ठरलाय लिबर्टी स्पोर्ट्स पवारबाडी या टीमचा मुकेश पवार हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. मुकेश पवार या आणि या एका कॉमेंट्री बॉक्स मध्ये आशिष चोरगियाना. धन्यवाद.